काहीतरी वेगळं काहीतरी खास, चला आज करूया बाप्पासाठी वेगळा अट्टहास। नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत। आणि आज आपण करणार आहोत बाप्पासाठी आयुर्वेदिक मोदक। चला तर पाहूया त्याचे साहित्य। एक वाटी सुकं खोबरं, हे आपण सुकं खोबरं कापून मिक्सरला लावून घेतलं आहे, तुम्ही पाहिजे असेल तर किसूनही घेऊ शकता। त्यासाठी मी अर्ध वाटी गूळ घेतलं आहे, 2 चमचे तूप घेतलं आहे, काळे तीळ 1 चमचा, सफेद तीळ 1 चमचा, 1/2 इंच आलं घेतलं आहे, हे सुद्धा मी किसून घेतलं आहे, बदाम, काजू आणि मनुका 10-12 घेतले आहेत। हे आपण ह्याच्यामध्ये तुम्ही पिस्ता किंवा वेगळे काही ड्रायफ्रूट्स घालू शकता। आणि 1 चमचा वेलची, सुंठ आणि दालचिनीची पूड। प्रथम आपण जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते भाजायला व सुकं खोबरं भाजायला गॅस ऑन करतो आहे, पॅन ठेवतो आहे, पॅन तापलं आहे आपलं। सुकं खोबरं जे किसून घेतलं आहे ते घालतो आहे। मोदक म्हटलं की खोबरं आणि गुळाचा संबंध आलाच आला। आच मंद करून आपल्याला हे खोबरं गोल्डन कलरचं करून भाजायचं आहे। सुकं खोबरं भाजलं की आपल्याला एक विशिष्ट सुगंध येतो, ते सुगंधाने कळतं की आपल्याला खोबरं भाजलं आहे असं। खोबरं आपल्या मंदाचेवर छान असं सोनेरी रंगावर परतून झालं आहे। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आता आपण काजू आणि बदाम भाजून घेऊया। काजू आणि बदाम आपण पॅनवर थोडे परतून घेतो आहे, व्यवस्थित परतून घेतलं की आपली त्याची पूड व्यवस्थित होते मिक्सरला। हे थंड झाले की आपण मिक्सरला वाटून घेऊया। काजू आणि बदामाची आपण अशी बारीक भरड करून घेतली आहे। सफेद तीळ 1 चमचा आणि काळे तीळ 1 चमचा, हे थोडे परतून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर। काळे आणि सफेद तीळ माझे थोडे परतून झाले आहेत। ह्याच पॅनमध्ये आज बारीक करून आपण 1 चमचा तूप घेतलं आहे, ते घालायचं आहे। तूप थोडं गरम झालं की त्यावर आपण हे गूळ घालतो आहे, अर्ध वाटी जे घेतलं आहे ते। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही साखरही घालू शकता, पण आयुर्वेदिक मोदक म्हटला की गुळाचा संबंध येतोच। गूळ म्हटलं की जरा कडवलं की ते चिकीसारखं ताट होत जातं। आपण साधंच गूळ वापरलं आहे, चिकीचं गूळ वापरलेलं नाही आहे। गूळ आपलं मेल्ट झालं आहे, आता ह्यावर आपण 1/2 इंच आलं जे आपण किसून घेतलं आहे ते घातलं आहे। तुम्हाला आलं नाही वापरायचं असेल तर सुंठ पावडरही घालू शकता। आता ह्यावर आपण लागलीच खोबरं। तीळ जे आपण भाजून घेतले आहेत काळे आणि सफेद, तेही घालतो आहे। त्यानंतर जे मनुका घेतले आहेत 10-12 परतून घेतलं आहे। आता ह्यावर आपण जी पूड केली आहे बदाम आणि काजूची, ती घालतो आहे। ह्याचं साहित्य जरा तुम्ही जास्त घेतलं तर ह्याचे 21 मोदक नक्की होतील। आपण ह्याचे छोटे छोटे मोदक करणार आहोत। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मोदकासाठी। आता ह्याच्यामध्ये आपण दालचिनी, वेलची आणि जायफळ याची पूड घालतो आहे 1/2 चमचा। आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। हे थंड झाल्यावर ह्याचे आपण छोटे छोटे असे मोदक करणार आहोत। थोडंसं हे गरम असतंच आपल्याला हे मोदक वळवायचे आहेत, हाताला आपल्या सोसेल इतका। हे तुम्हाला साच्यात घालायचे असेल तरीसुद्धा घालू शकता, मी शक्यतो हातानेच वळवते आहे। दोन्ही बाजूने हाताच्या चवड्याने असं त्याला, आणि वरच्या बाजूने उबट असा आकार असा हा आयुर्वेदिक मोदक आपला तयार आहे। हाताने जमत नसेल तर तुम्ही हा साचा घेऊ शकता जर तुमच्या घरी असेल तर। आणि ह्या साच्यात हे असं मिश्रण दाबून भरायचं आहे, सर्व बाजूने दाबून भरायचं आहे। साच्याला आम्ही काही लावलेलं नाही आहे, तेलही नाही, तुपही नाही। ह्यांनी थोडा आकार आणि सुबक दिसतात मोदक, म्हणून मी साच्याचा वापर केला आहे। आरोग्यदायी, शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धक ह्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे आयुर्वेदिक मोदक नक्की करून पहा, झटपट होतात। आणि लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।